ट्वीट करा। माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानामुळे जरी कोरोना आटोक्यात येत असला तरी राज्याच्या रुग्णालयात रक्तसाठ्याचा तुटवडा भासतोय, म्हणून राज्यातील जनतेने पुढाकार घेऊन रक्तदान करावे असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। या आव्हानाला प्रतिसाद देत युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 21 डिसेंबरला पूर्णा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख अर्जुन सांबळे, शहर प्रमुख मुंजा कदम, नगरसेवक संतोष एकलारे, नगरसेवक शामराव कदम, माणिकराव सूर्यवंशी, आयोजक युवासेना तालुका प्रमुख बंडू अप्पा बनसोडे यांचे अनेक युवासेना पदाधिकारी, मान्यवर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी लक्ष्मण गायकवाडसह आधार न्यूज पूर्णा। मागील 5 वर्षात काय झाला तुमच्या गावचा विकास? खरंच झाला का तुमच्या गावाचा विकास? रस्ते, लाईट, स्वच्छता एवढाच का आपल्या गावचा विकास? खरोखर झाला का विकास की गावाला केले भकास? पुन्हा देणार तुम्ही त्यांना निवडून की दाखवणार घरचा रस्ता? मागील 5 वर्षाचा